अर्धापूर तालुक्यातील लोणी बुद्रुक गावातील नागरिक हे गेल्या अनेक दिवसापासून खंडित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सांगून सुद्धा कर्मचारी मुळीच दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांनी महावितरण कार्यालय अर्धापूर येथील उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे. गावातील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तातडीने बसवावे, तसेच लोणी बुद्रुक येथील लाईनमन लहान येथील उप अभियंत्यावर गावकऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याबद्दल व काम चुकारपणा केल्यामुळे कार्यवाही करावी या मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. आणि रामगिरवार सरांनी जे सांगितलं की आकड्याबद्दल, आकडे टाकायची गरजच पडत नाही, कारण त्याचं आज वरचा फ्यूज गेला नाही लाजानं खालचंच टाकावं लागले, ते दुर्दैव म्हणावं लागेल. कारण यांनी जर चांगल्या पद्धतीची तिथं करंट सप्लाय जर केला व्यवस्थित यांच्या सहकार्यांनी, तर आज इथं आम्हाला एवढे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते घेऊन यायची गरजच पडत नाही. याच्यामुळे सरांना एकच विनंती आहे, सर तुम्ही तुमचे जे खालच्या लेवलचे जे कर्मचारी आहात त्याला तशा तुम्ही सूचना द्या. आम्ही सूचना दिल्या तर आमचं कोणी लक्षात घेत नाही आणि यायला लक्षात नाही की आता भाजपची सत्ता आली, हे थोडं लक्षात राहो. बाकी काय नाही, करंट आम्हाला पद्धतशीर दिलं तर आम्हाला इथे याची गरज पण पडत नाही. आताच आम्ही वसमत फाट्याला माननीय खासदार साहेबांची भेट घेतली, त्यांनी तसं निवेदन दिलं, त्यांनी तसं सांगितलं पण वरिष्ठाला कळवतो म्हणून ते आज अंत्यविधीला गेले. ते एक दोन दिवसात त्याच्याबद्दल सांगून विजेचं भारनियमन कमी करण्याचे प्रयत्न करतील. तर आज सर रात्रभर लाईट नव्हती आणि गेल्या 8 दिवसांमध्ये प्रत्येक क्लासमध्ये 3 ते 4 विद्यार्थी हे हिवताप किंवा डेंग्यूचे सापडले. म्हणजे याचा अर्थ काय झाला की रात्री लाईट नसल्यामुळे जो मच्छरचा वावर वाढला आहे चिलटायचा, त्याच्यामुळे त्यांना तापी. प्रत्येक क्लासमधले शाळा आणि माझे वैयक्तिक जे क्लासेस आहेत त्याच्यामध्ये ही अडचण प्रामुख्याने जाणवत आहे. याच्यानंतर विद्यार्थ्यांची अडचण झाली आणि आमची अडचण अशा लहान मुलांच्या बाबतीत, प्रत्येक पालकांची लहान मुलांच्या बाबतीत, ते रात्रभर झोपत नाहीत त्यामुळे ते बीमार पडत आहेत. या एकंदरीत सगळ्यांचं मूळ आहे जी लाईट नसणं. आणि गेल्या 1.5 महिन्यापासून लोणी बुजुर्ग येते, गेल्या 1.5 महिन्यापासून हा लपंडाव लाईटचा सुरू आहे. 1.5 महिन्याची परिस्थिती, गेल्या 15 दिवसात इतकी हलाकीची परिस्थिती झाली की 15 दिवसाखाली जो डीपीचे 3 डबे उतरून आणले त्यांची दुरुस्ती वापस आणला. आज एवढ्या लोकांनी पाठपुरावा केल्यामुळे या सर्व गावातील पूर्ण गाव व्यावा लागलं. इथं इतकी वेळ पडू नये, कारण काम सोडून प्रत्येकाला येणं शक्य नाही. आणि यात एकच विनंती आहे की आमच्या सगळ्या गाववाल्यातर्फे की आम्हाला आंदोलनाला भाग पडू नये, कारण 6-7 महिन्याकाळ एकदा आंदोलन करून झालं शेतीसाठी. तर यामुळे याच्या पुढे डीपी बसवल्यानंतर तिथले वायरिंग असेल, तिथले जे काय केबल असेल ह्या दुरुस्त कशा राहतील, तिथला तो परिसर जो आहे म्हणजे त्याच्यामध्ये ऑइल संपलं का, ऑइल खराब झालं का, याची वेळोवेळी त्याची डीपीची तपासणी व्हावी आणि डीपी दुरुस्त हा दुरुस्तच राहावा. आणि नार दुरुस्त झाल्यानंतर सरांनी सांगितलं 3 दिवस लागतात, ठीक आहे ना, 3 दिवस थांबलो आम्ही, 15 दिवस झालं थांबलो, 3 दिवसात तो यावा, 22 दिवस झाले. ह्या समूह सगळ्या गोष्टी ह्या सामान्य माणसाला अडचण आहेत. बरेचशा गावातील जे कर्ते मंडळी आहेत जे इथं तुम्ही पाहता नाहीत, पण त्या कर्ते मंडळी घरी असतील, पण सामान्य लोक जे रोजंदारी करतात रात्री 9-10 वाजता अंधारामध्ये विहिरीवरचं पाणी शोधून भराले, लहान लहान मुलं होसरीवर झोपायलेत, कोणी दरोजा झोपायला द्वार लागा असेल. परंतु काल झालेली घटना जी साप निघालेलीची आहे त्याच्यामुळे हा इतका आक्रोश इथं आलेला आहे, जन आक्रोश. आणि हा आक्रोश पुढे जास्त होऊ नये यासाठी लगेचच लगेच जसं सरांनी सांगितलं की आज 5 उद्या शक्यतोवर 2 येतील आणि उरलेले जे आहेत 4 हे 4 सुद्धा सर येत्या 8-1 दिवसामध्ये आपण त्याची व्यवस्था लावावी. लोणी बुद्रुक इथे जवळजवळ 1 महिन्यापासून 6 डिपो होत्या. 6 डिपोवरचे 11 जे सेल आहेत ते 11 सेल जवळ 1 महिन्यापासून बंद आहेत. त्याच्यामुळं काय व्हायलं, या डिपोचा लोड त्या डिपो, त्या डिपोचा लोड या डिपोवर असा असल्यामुळं एकदम गाव अंधारात होतं. आणि आज या 2 दिवसांमध्ये तर एकदम संपूर्ण गावामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. अक्षरशः धरणं सुद्धा लोक अर्धापूरून येऊन, आज 4-5 लोकांनी धरणं अर्धापूरून नेली अशी एवढी मोठी तक्रार. आणि वारंवार आसिफ चव्हाण साहेब आले, त्यावेळी सुद्धा साहेबांना बोलावलं, साहेबांना विनंती केली, पण काही फायदा झाला नाही. त्या मागच्या 25 तारखेला साहेब आले होते, तर आज 25 तारीख आहे, त्यामुळे 1 महिना झाला. त्यामुळे एमएससीबी खात्याला एवढीच विनंती, यानंतर जर आम्हाला जर असा योग किंवा गावातून जे एवढे लोक यायची वेळ येत असेल तर खूप नामुष्कीची गोष्ट आहे. व्यवस्थित झालं आम्हाला या 2 दिवसात कारोबार व्यवस्थित आमची लाईन झाली तर ठीक आहे, नाहीतर आम्ही यानंतर आम्ही शांततेच्या मार्गाने तीव्र आंदोलन छेडून आपल्याला जे काय ते शेतकऱ्याचा हात दाखवू एवढं सांगतो.